नमस्कार मित्रांनो, वैद्य माझा आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपलं अगदी पुन्हा मनापासून सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही जे वनस्पती बघत आहे वेलवर्गीय, ती गुंजीचा वेल आहे। हे त्याचे वेल आणि त्याचे पानाची क्रिया आहे। आणि बघले असता की हे त्याचे असे वेल ह्या चालला असा वरती वरती, आणि हे फूल आणि हे पांढरे फूल, पांढरे फूल हे अशा प्रकारचे आहे आणि त्याला असे शेंगा येतात। आणि या शेंगामध्ये या वेलाचे बीज आहेत आणि हे बीज खूप प्रमाणातमध्ये आढळते आणि शीत ज्वरावरही त्याचा खूप मोठा असा फायदा होतो। आणि तसे बघिले असता अशा जाळ त्याच्या वेलाच्या कांड्या होईल आहेत। आणि विशेषतः याचा उपयोग जर सांगितले असतास तर याची जळ प्रयोगात आणली जाते, तर दुसऱ्या प्रकारचं याला ज्येष्ठमधही म्हटलं जाते। आणि हे लक्षात असू द्या, ज्येष्ठमधाचा वेल नसतो, त्याचा झाड असतो, तो वेगळा असतो। तो थोडी याची चव शीतल आणि कडसर स्तिग्ध आणि जळ असते आणि रंगीला सुंदर करते। आणि जे चव जर असली, तुमचं रंगासारखा एकदम असं रंग जसा चव लागतो एखाद्या हळदचा जसा लागतो, तसा चव आणि सेंटही मस्त येतो। आणि वीर्यजनक, वीर्यवर्धक आणि केसाला सुशोभित करणारी अशी बलकारक वेल आहे। आणि याच्यासाठी याच्या वनरोषक जे महिलांच्या जे आजार असतात की ब्लॅकनेसचे काळे डाग पडतात, त्याच्यासाठी एक नंबर काम करते। आणि रक्तपित्तनाशक, व्रणदोषकारकही आहे। आणि हे मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, व्रणदोषकारक आहे। वात, रक्त, वमन, तृष्णा, म्हणजे जर तुम्हाला कुठं पाणी वगैरे ताण जर लागलं, तुम्ही याच्या पाल्याचं सेवनही करू शकता। आणि काही काही जण या पाल्याचा म्हणजे पानटपऱ्या आहेत आपल्या, त्याच्यावर उपयोग करायला लागले, पण लक्षात असू द्या तंबाखामध्ये खाऊ नका, कॅन्सरला बळी पडू नका, कारण की याच्यामुळे कॅन्सर होतो म्हणजे होतोच। तुम्ही निवड हे वनस्पती खाल्ली तर शोषण याच्यासाठी एक नंबर आहे। जे तंत्रिका असते आपली श्वसन तंत्रिका आणि हृदयापर्यंत जाणारी फुफ्फुसापर्यंत, त्याच्यासाठी योग्य असा सल्ला मी तुम्हाला देत आहे। आणि याचा काढाही तुम्ही दररोज पिले तरी चालता, गूळ वगैरे साखर वगैरे टाकू नका, कारण की मधुर आहे। आणि जर पहिले फक्त जे घोट्यामध्ये खर्रा जो म्हणतात महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शब्द खर्रा म्हणून वसरलेला आहे, या खर्रामध्ये कोणाला तुम्ही पानपट्टीवाल्याला टाकू देऊ नका, कारण की यामुळे जिपीला गोड चव मिळाल्यामुळे तो जो तंबाखू आहे तो खाल्ला जातो आणि जो आपल्या थायरॉईडच्या ग्रंथीशी अडकून त्याची गाठ तयार होऊन आणि कॅन्सरचं रूपांतर होतो। बघा, अशी सुंदर अशी माहिती मी सांगितली तुम्हाला। आणि एक तोळा याच्यामध्ये खडीसाखर घेऊन त्यावर दूध प्यावे, म्हणजे बल आणि वीर्य शुद्ध होते। ज्यांना कुणाला मूल बाळायचे कमतरता वगैरे अशी लागत आहे की नीलशुक्रांमुळे त्यांना खूप अडचणी येतात, तर त्यांनी हा प्रयोग करावा। आणि हा प्रयोग तुम्ही ज्यावेळेस पिरियड चालू असतात महिलांना, जर त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवसापासून हा महिलांनाही चालू ठेवा। आणि स्वतःही वीर्य बलवान करण्यासाठी एक नंबर उपाय। आपल्याला कशी माहिती आवडली कमेंटमध्ये नक्की कळवसाल। जय महाराष्ट्र।